मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय आणि बोलत राहीन, पण तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांना केला. कालपासून भाजपवाले माझा एक जुना व्हिडिओ व्हायरल करत आहे. 2 वर्षापूर्वी शिवस्वराज यात्रेच्या निमित्त साधून पक्षाचे सगळे नेते रायगडच्या किल्ल्यावर होते. फोटो काढण्यासाठी एक संघ जवळजवळ उभं राहिलो होतो. मध्ये धनंजय मुंडे साहेबांनी शिवाजी महाराज की जय असं घोषणा दिली आणि सर्वांनी त्याला जय म्हणाले. मी पण जय त्यावेळी म्हणालो, हात वर केला नाही. कुठेतरी भाजपाने वेगळे पद्धतीने याचा कुठेतरी दुष्टप्रचार करत आहे. हजारो वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे घोषणा मी देत राहिलो. आज पण बोलतो शिवाजी महाराज की जय. शिवभोजनच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज की जय बोलून त्याचं उद्घाटन मी केलं. मी इतकंच भाजपवाल्यांना बोलू इच्छितो की मी तर भाजपच्या लोकांना की मी शिवाजी महाराज की जय बोलतो, पण तुम्ही मोदी साहेबांची तुलना महाराजांची करताय. मला एक उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही हे उत्तर द्या की तुमचे पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक का नाकारला होता, याचं उत्तर लोकांना अपेक्षित आहे. शिवाजी महाराज की जय. तर भाजपवाले नवाब मलिक यांचा एक जुना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं व्हायरल करत आहेत. 2 वर्षापूर्वी शिवस्वराज यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्रित फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली होती. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले, मी सुद्धा जय म्हणालो, फक्त हात वर केला नाही. तसंच त्यावेळीही मी छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिली होती आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलूनच सुरुवात केली होती. याची आवर्जून आठवण नवाब मलिक यांनी भाजपवाल्यांना करून दिली. तर रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधूत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खान ही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. यावेळी अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावानं जय म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींनी हा व्हिडिओ पोस्ट करून नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.